बुलढाण्यामध्ये भाजप नेत्याने महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यामध्येच महिलेला मारहाण झाली आहे. दरम्यान पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महिलेला मारहाण सुरूच होती. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यांनी लिहिलंय की भाजपचा स्थानिक पुढारी मलकापूर बुलढाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडनं शहरातील पोलीस स्टेशनमध्येच महिलेला मारहाण. थोर ते गृहमंत्री, थोर ते पोलीस कर्मचारी. व्हिडिओमध्ये दिसत आहे की तायडे पोलीस ठाण्यात बाकड्यावर बसलेल्या महिलेच्या दिशेने येतात आणि तिला मारहाण करू लागतात. या महिलेसोबत असणाऱ्या आणखी एका महिलेला देखील ते मारहाण करताना दिसतात. या महिलेच्या डोक्यावर मारताना आणि तिला खेचताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण तरीही मारहाण सुरूच होती. महिलेचा पती सौरभ तायडे याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचा राग भाजप नेत्याला आला. मग त्याने आणि त्याच्या मुलाने सौरभला मारहाण केली आणि याचीच तक्रार देण्यासाठी ही महिला पोलिसात आली होती. त्याच दरम्यान ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यानंतर तीव्र संताप देखील व्यक्त होत आहे. बरं ठीक आहे ना. सगळे शंकर पाटील आहे की कोण आहे, हरिभाऊ आहे, त्यांना यांचं म्हणणं आहे ना की हरिभाऊच्या याच्यात ते हरिभाऊ उभे करायचं. पूर्ण परिवार मा मागे आहे. आता आईने शिवाय बसवलाय कुठले काय काय म्हणजे भाऊ दे भाऊ दे काला काळापेक्षा मोठी आहे ना तू. आता व्हिडिओ काढ.